स्कोर झालेला आहे 17 आणि पुन्हा एकदा स्ट्रेट आणि पुन्हा एकदा कॅच आउट. दोन बॉल दोन विकेट घेतले चेतन अन्नारेड्डी यांनी. संदीप बोल्ड प्रमोद कॅच आउट. आता प्रमोदची जागा घेण्यासाठी आलाय किरण. 211 लाख रुपये खर्च केलेला आहे संघाने या प्लेअरला घ्यायला. 11 लाख रुपये खर्च झालेला आहे किरण 200 यांना संघामध्ये घ्यायला. टोटल स्कोर 4 बॉल 17 रन. या ओव्हर मध्ये फक्त एकच धावा दिलेला आहे चेतन अन्नारेड्डी यांनी. संघाचा कर्णधार आणि पुन्हा एकदा ऑफसाइडला फ्लिक केलेला आहे आणि फिरणं परत एकदा स्पिन्नी यांचा फिल्डिंग गचार झालेला आहे. स्कोर झालेले 18. मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे संघाला. शेवटचा चेंडू स्कोर झालेला आहे 18 रन. बॅटिंग करण्यासाठी आले संघाचा कर्णधार विकी आणि चांगला मार्केटिंग करायला चान्स होता पण बॅट्समन हुशार आणि पुन्हा एकदा ऑफसाइडला कट केलं. एक धाव पूर्ण आणि दुसरा धाव पडण्यासाठी आणि दुसराही धाव पूर्ण. 202 धावा पूर्ण केलेले आहे आणि स्कोर झाले 2 ओव्हर 20 रन. 2 ओव्हर 20 रन. सोनू पवार ताळी वाजवला आहे सगळ्यांनी हार्दिक स्वागत. सोनू पवारने मॅच साठी ताळी वाजवलेला आहे. झाले 1 बॉल 22 रन. बॉलिंगला आहे सचिन, बॅटिंगला आहे किरण. 211 लाख रुपये देऊन आणि पुन्हा एकदा फ्लिक करायला गेला आणि डॉट बॉल. परत एकदा डॉट बॉल. स्कोर झाले 2 बॉल 22 रन. तिसरा षटक चालू आहे. जिंकण्यासाठी पाहिजे आता. टोटल स्कोर 29. स्ट्राईकला आहे किरण 200. बॉलिंगला आहे सचिन. गोल मॉल मध्ये 2 रन दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा लेग ऑफसाइडला क्लिक केले. एक धावा पूर्ण. स्कोर झाले 23 रन. 3 बॉल 23 रन. तेवीस मध्ये संघाचा कर्णधार विकी याने 19 रन वैयक्तिक केलेले आहे. फक्त संघाने 4 धावा केलेले आहेत आणि पुन्हा एकदा ऑफसाइडला क्लिक केलेला. एक धावा पूर्ण. दुसरा ओव्हर सज्ज आणि दुसरा धावा पण नाही घेतला. एकाच धावावर भाऊ चार बॉल स्कोर झालेले आहेत 24 रन. सचिन संघासाठी चांगली गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका. एक धाव पूर्ण केला. परत इथे चांगली फिल्डिंग आणि एक चांगलं आउट. विजयांत चांगलं फिल्डिंग केलेलं आहे. स्कोर झालेले आहे 25 रन. संघाने खर्च केलेले 11 लाख रुपये किरण याला तरी त्याने काहीही स्कोर केलेले नाही. 11 लाख रुपये फक्त 4 धावा केलेल्या आहे किरण पवार याने. आता किरण पवारची जागा घेण्यासाठी आले 25. किरण पवारचा जागा घेण्यासाठी आले कगिसो रबाडा जो आपल्या साऊथ आफ्रिका मधून मागवलेला आहे. या प्लेअरला टीमने घ्यायला 3-4 लाख रुपये खर्च केले आहे. एसपी चॅलेंजरने या प्लेअरला घ्यायला 4 लाख रुपये.
तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, स्कोर झाले 25, जिंकण्यासाठी पाहिजे 26 रन, 13 बॉल 26 रन, विजय संघाला विजय करण्यासाठी 13 बॉल 26 रन, स्कोर झाले शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा, स्कोर झाले 25 रन तिसऱ्या शेवटचा ओव्हर, सचिन सज्ज आणि पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका तिकडे टिपरी बाबू, एक जेलबाद संघाचा कर्णधार जेलबाद, टोटल स्कोर 3 ओव्हर 25 रन, संघाचा कर्णधार आउट होऊन आलेला आहे। आता विकी पवारची जागा घेण्यासाठी मला माहिती देता पुस्की बॉम, संजय याला संघामध्ये घेण्यासाठी एसपी चॅलेंजर याने 3 लाख रुपये खर्च केलेले आहे, 3 लाख रुपये खर्च केलेले आहे टॉस उडवण्यासाठी। आलोक 11 चे कर्णधार बाउंड्री लाइन च्या पाठी यायचंय, हॅलो आहे, 3 लाख 4 लाख रुपये खर्च केले याच्यावर संघाने, सुधाकर अण्णा रेड्डी, दहा बॉल 22 रन संघाला विजयी करण्यासाठी, 10 बॉल 22 रन, रबाडाची जागा घेण्यासाठी सुधाकर, सुधाकरने फुलटॉस बॉल लेखला आणि 1 रन साठी, 9 बॉल 21 रन, एकच रन केले 9 बॉल, आता ही मॅच जिंकायची भरपूर संधी आहे, 1-2 मोठे फटके द्यावे लागेल तेव्हाच विजयी होऊ शकता, 9 बॉल 21 रन, संघाने 20 रन केल्यावर सुपर ओव्हर होणार आहे, 3 बॉल 30 रन, 9 बॉल 21 रन पाहिजे, चौथा षटकाचा चेतन अण्णा रेड्डी बॅटिंग मारतात आणि स्ट्रेटला उचलून मारलेला 1 धावा पूर्ण, दुसऱ्या सज्जय आणि 2 धावा पूर्ण केलेले आहे संजय,
स्कोर झालेले होते 32 रन, 4 बॉल 32, 4 बॉल 32 रन। आणि पुन्हा एकदा क्लिक केलेला शॉट आणि चांग राकेश चांगला फिल्डिंग करतोय, स्कोर झाले 33 रन, 7 बॉल 18 रन, 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज। सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी बोलू टाका, लाईव्ह चालू आहे, तुमचं मॅच बघून ज्याचं लग्न झालं आहे त्यांच्या घरी बघितल्यावर ते खुश होतील, नवरा मॅच खेळतोय। आणि चांगला फटका सेट डाव आणि एक धाव पूर्ण, स्कोर झाले 34, जिंकण्यासाठी 6 बॉल 17 रन, 6 बॉल 17 रन। सोनू आपला मॅच उद्या बघणार आहे, घरी सांगून ठेव उद्या मॅच आहे म्हणून माझा। प्रकाश आपलं पण मॅच उद्याच आहे, आपण दोघाला सांगून ठेवा लागेल घरी मॅच बघण्यासाठी। विकेट आहे विकेट, ಎಲ್ಲ ಬಾಬಿ ಎಲ್ಲ ಬಾಬಿ ಎಲ್ಲ ಬಾಬಿ।